हा आहे फायबरयुक्त गव्हाच्या दलियाचा चीक. नेहमी आपण गव्हाचा चीक करतो, पण गव्हाचा चीक करायला वेळ खूप लागतो, तसंच ते चिकट काम आहे. आज मी तुम्हाला इथे सोप्या पद्धतीने गव्हाच्या चिकाच्या चवीचा पण गव्हाच्या दलियाचा चीक कसा करायचा हे दाखवते. हा बघा किती छान झालेला आहे. तुम्हाला तेल घालून हवं असेल तर तुम्ही तेल घालून हा चीक खाऊ शकता. तेल न घालता खाल्ला तरी सुद्धा हा चीक चांगला लागतो. याचा रंग जरी तुम्हाला असा दिसला तरी सुद्धा ह्याच्यातला सगळा चोथा न काढता मी हा चीक केलेला आहे, त्यामुळे तो अतिशय हेल्दी झालेला आहे. तुम्हाला जर पांढरा शुभ्र चीक हवा असेल तर हे जे सत्व आहे जे आपण आता मिक्सरमधनं गाळून घेतलेलं होतं ते तुम्ही एखाद्या फडक्यातनं गाळून घेतलं तर अगदी पांढरा शुभ्र चीक मिळेल. असा हा एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे, तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता. नमस्कार, श्रेयस रेसिपीज मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आता सोप्या पद्धतीने गव्हाच्या दलियाचा चीक कसा करायचा ते आता बघूया. गव्हाच्या दलियाचा चीक करतोय त्याच्याकरता इथे एक वाटी गव्हाचा दलिया घेतलेला आहे. चांगल्या ब्रँडचा चांगल्या क्वालिटीचा दलिया घ्यायचा. एका पातल्यात घेते. आता हा दलिया स्वच्छ धुवून घेते. आता हा दलिया आपल्याला भिजवून ठेवून द्यायचा आहे. पाणी मिक्स करते, तीन वाट्या करते. दलिया व्यवस्थित भिजला गेला पाहिजे एवढं पाणी मिक्स करायचं. आता हा दलिया आपला तीन दिवस भिजवायचा आहे. तीन दिवसांनी आपल्याला चेक करायचं आहे. जसं आपण गव्हाचा चेक करतो तसंच आपल्याला हा चेक करायचं आहे. फक्त एक एक दिवसांनी यातलं पाणी बदलायचं आहे. आज रविवार आहे, मी रविवारी रात्री हा दलिया भिजवलेला आहे. आता सोमवार मंगळवार दोन्ही दिवस रात्री मी यातलं पाणी चेंज करीन आणि बुधवारी ह्यापासून चीक तयार करीन. उन्हाळ्यात तुम्ही दोन दिवस जरी भिजवला तरी चालेल, पण जरा हवा गार असेल तर तीन दिवस भिजवायचा, म्हणजे चीक जास्त चांगला होतो. आता तीन दिवसांनी बघूया. आता हे झाकून असंच राहू दे. तीन दिवस झालेले आहेत, आपला दलिया चांगला भिजलेला आहे. मी रविवारी रात्री दलिया भिजत टाकला होता आणि सोमवारी रात्री मंगळवारी रात्री यातलं पाणी चेंज केलेलं आहे. आता बुधवार सकाळ आहे, आता मी बुधवारी ह्याचा चिक करते. आता पहिल्यांदा हा चांगला सगळं कालवून घ्यायचा आणि यातलं जे वर पाणी आलं आहे हे काढून टाकते. आपण गव्हापासून चिक करतो त्याच्यापेक्षा ही प्रोसेस खूप सोपी आहे. गव्हाचा चिक करायला आपल्याला खूप वेळ लागतो, किचकट काम आहे. आता हा जो भिजलेला दलिया आहे हा मी मिक्सरमधनं वाटून घेते. छान मऊ झालेला आहे. अजून एकदा मी मिक्सरमधून हे फिरवून घेते. मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. आता चाळणीत मग चाळून घेऊया. गाळून घ्यायचा हा. गाळून घेतला की जो चोथा असेल तो आपल्याला बाजूला काढता येईल. आता मिक्सरच्या भांड्यात अर्ध भांडे पाणी घेतलेलं आहे, ते घालते ह्याच्यात. आता गाळून घेऊया. अगदी 2 मिनिटात हा गाळून होतो व्यवस्थित. हा जो चोथा आहे तो तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरून घेतला तरी चालेल. एकदा मिक्सरमधनं फिरून घ्यायचा, थोडस पाणी मिक्स करून आणि पुन्हा एकदा गाळून घ्यायचा. म्हणजे सगळं जे सत्व असतं ते सगळं आपल्याला या चिकामध्ये मिळतं. आता हा चोथा मी पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरून घेते आणि पुन्हा गाळून घेऊया. सगळं सत्व निघालेलं आहे आणि फक्त असा चोथा राहिलेला आहे. ही चेक करायची सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही रव्याचा सुद्धा चेक करू शकता. जो आपण शिऱ्या करता वगैरे रवा वापरतो त्याचा सुद्धा चेक करू शकता. त्याचा पण माझा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो पण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. पण ज्यांना गव्हाचाच चेक हवा आहे त्यांच्याकरता मी हा दलियापासून चेक कसा करायचा हे दाखवलेलं आहे. सगळा चोथा वर राहिलेला आहे आणि सगळं सत्व खाली पातेल्यामध्ये जमा झालेलं आहे. तुम्ही जर कधी गव्हाचा चेक केला असेल तर तुमच्या लक्षात येईल तेव्हा किती चोथा बाजूला निघतो. आणि तुम्ही इथे बघितलं असेल अगदी थोडासा चोथा निघालेला आहे, काही वाया जात नाही. आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवते. साधारण 2 ते 3 वाट्या घेतलेलं आहे. एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा सगळा चीक घेते. हे जे सत्व आपण गव्हाचं केलेलं ते घेते. याला पाण्याचं असं प्रमाण काही नाही. जसं आपल्याला चीक घट्ट हवा पातळ हवा तसं याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. चवीचं मीठ घालूया, थोडासा हिंग, जिरं थोडस,
थोडे तीळ, हे सगळं आधीच घालून घ्यायचं. चव बघून मीठ वगैरे हवं असेल तर आत्ताच घालून घ्यायचं. पॅन गॅसवर ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे, गॅसची फ्लेम लोच आहे. आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्यात लागेल तसं गरम पाणीच मिक्स करायचं. त्याच्याकरता मी दुसऱ्या शेगडीवर पाणी उकळायला ठेवलेलंच आहे. लो फ्लेमवरच शिजवायचं, नाही तर खाली लागतं हे. मी सारखं ढवळत राहायचं. गहू भिजत टाकून जसं आपण चिक करतो तशीच चव ह्या गव्हाच्या दल्याच्या चिकाला येते. घट्ट होत चाललेलं आहे, गॅसची फ्लेम लोच राहू दे. थोडस मी पाणी मिक्स करते, अगदी दोनच टेबल स्पून, जास्त नाही. आपला चांगला घट्ट झालेलाच आहे. खाली लागत नाही अजिबात. बघा सगळं छान निघून आलेलं आहे. मी आता गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे, आपला चिक तयार झालेला आहे. जास्त कष्ट न घेता हा आपला चिक तयार होतो. अजिबात चिकट वगैरे काही होत नाही, अगदी सोप्या रीतीने मी तुम्हाला चिक कसा करायचा हा दाखवलेला आहे. इथे मी खायला चिक करते, त्याच्यामुळे अगदी बारीक गाळणीने गाळून घेतलं नाहीये. छान गोळा झाला बघा चिक, खाली काही लागलं नाहीये. ह्याच्यात मी मिरची घातली नाही, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. असा सुद्धा चिक खूप सुंदर लागतो, चविष्ट लागतो, व्यवस्थित आंबट झालेला आहे. गहू भिजून जसा आपण चिक करतो तसाच हा चिक लागतो. तर असा हा आपला गव्हाच्या दलियाचा चिक तयार आहे.